बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेल्या एका ठेकेदाराला पुणे महानगरपालिका प्रशासन कसं काय ग्राह्य धरू शकते असा सवाल काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी उपस्थित केलाय. त्याचबरोबर नगरसेवकांबरोबरच अधिकाऱ्यांना सुद्धा फायनान्शियल डिसिप्लिनची गरज असल्याचं त्यांनी मत मांडलंय. माननीय महापौर मी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर सांगितलं की हा ठेकेदार ब्लॅकलिस्टेड आणि त्वरित तुम्ही त्याला ग्राह्य धरता. त्याच्या पुढचे कागदपत्र तुमच्याकडे सादर झाले की त्याच्यावरचे डायरेक्टर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आणि तुमचे डायरेक्टर सारखे तरी तुम्ही मान्य करता. हायकोर्ट डिसमिस करतात तरी तुम्ही मान्य करता. आणि ह्याच्यावरचे हद्द जो अधिकारी त्या खात्यात नाही तो टेंडर बरोबर सही करतो उघडे म्हणून कोण एवढा फ्री हँड देतो तुम्हाला? कधी साहेब तुम्ही हस्तक्षेप करणारे का नाही? या सगळ्या गोष्टीवर हस्तक्षेप होणार आहे की नाही होणार का? फक्त प्रत्येक वेळेला बजेट आलं की फायनान्शियल डिसिप्लिनचा धडा फक्त नगरसेवकांना शिकवला जाणार आहे. आपल्या अधिकाऱ्यांना फायनान्शियल डिसिप्लिनचा धडा शिकवला जाणार आहे का नाही जाणार? आणि पुराव्याविषयी तुमच्याकडे लेखी पत्र दिली ते कंजुलांना पाहिजे तसं वागतात. निंबाळकर साहेबांच्या एस्टिमेट कमिटीमध्ये त्यांना पाहिजे तसं चालतं. मग एकच एस्टिमेट कमिटीमध्ये गरज काय? मग दुसरे दोन अतिरिक्त आयुक्त नाही टाका त्याच्यात. मग गेल्या वेळेला शहर सुधारणाची मागणी केली होती, शहर सुधारणाचा अध्यक्ष बसवा बसवा. मग आता तुम्हाला तेच पाहिजे का माननीय महापौर? अति चाललंय ना, धून खाणं चाललंय. धून खाणं याला म्हणतात. किती वेळा आम्ही सांगायचं आणि ह्याचं मी उदाहरणं तुम्हाला ती दिली जी मी प्रूफ करू शकतो अशी कितीतरी आहे जे मला आता बोलता येणार नाही तुमच्या समोर. पण तुम्ही जर चौकशी लावली तर तुम्हाला सगळे मिळतील ना. घन कचऱ्यामध्ये तेच, तुमच्या विद्युत मध्ये तेच, नागरवस्तीमध्ये तेच. कोणतं खातं त्याला अचूक ते आम्हाला सांगावं. आणि तुम्ही या खात्यांचं कधी ऑडिट करणार आहात का? आणि तुम्ही या खात्यांकडनं कधी जबाब मागणार आहे की नाही की ह्या पद्धतीचे टेंडर फ्लोट करता, टेंडर रद्द करता, परत नवीन टेंडर टाकता? कुणा सर कुणी अधिकार दिले तुम्हाला एवढं सगळं करायचं? एक जाहिरात देतो 50-50 हजार रुपये जातात, तुमचे जात नाही, करदात्याचे जातात. परत तुम्ही टर्म्स अँड कंडिशन बदलता. कोण कुणाच्या मान्यतेने? आयुक्ताला तरी माहिती आहेत का नाही ह्या गोष्टी? हे तरी आम्हाला कळावं की एस्टिमेट कमिटी मध्ये चर्चेला तरी येतात का? आणि ही सर्वोच्च सभा आहे, या सभेचा मान तुम्ही राखणार आहे का नाही आम्हाला हे तरी कळू द्या. काही नाही ना माननीय महापौर वचन कशा पाहिजे, कशा पद्धतीने टेंडर फ्लोट होतात. पहिला ठेकेदार आणला जातो आणि मग ते टेंडर फ्लोट होत जात. या पद्धतीने महानगरपालिका चालवणार आपण आणि परत आम्हाला इथं बोलून आम्हाला ज्ञानाचे जो धडे शिकवणार. तुम्हाला फायनान्शियल डिसिप्लिन पाहिजे, हो आम्हाला पाहिजे, पण आपल्याला कोण शिकवणार सर फायनान्शियल डिसिप्लिन? आमच्या 5 लाखाची तरतूद असेल नगरसेवकांवर आक्षेप आणले जातात. आता नवीन अतिरिक्त आयुक्त अजून त्यांना माहीत असेल आम्हाला कल्पना आहे. पण 5 लाखाच्या खर्चाला सुद्धा, 2 लाखाच्या वॉर्ड सरियाला सुद्धा तुम्ही आक्षेप काढता. आणि एवढे कोट्यवधी रुपयाचे 80 लाखाचं टेंडर, 80 कोटीचं टेंडर, 10 कोटीचं टेंडर, परत 3 कोटीचं टेंडर, विद्युतचे 10, याला काही आक्षेप नाही निघत. काही आक्षेप नाही निघत माननीय स्थायी समितीला सुद्धा कल्पना जात नाही. सगळं झाल्यानंतर स्थायी समितीकडे जात. माननीय महापौर तुमच्या माध्यमातून मी आयुक्तांना विनंती करू इच्छितो की आपण प्रत्यक्ष या विषयांमध्ये लक्ष घालणार आहे की नाही का? अधिकाऱ्यांना पाय तसं मनमोजे कार्यक्रम करणार आहे. आणि जर साहेब तसं असेल तर मग तसं सांगा, आम्ही आमच्या पद्धतीने सुधारण्याची तुझं ताकद ठेवू. उद्या ईडी असेल, ईडी 2 ला तक्रार असेल, अँटी करप्शनला तक्रार असेल, कॉम्पिटिशन अथॉरिटीला तक्रार असेल किंवा कोर्टाची पायरी असेल, आम्ही सगळी पायरी चढू शकतो. परत महानगरपालिकेची बदनामी नको म्हणून आम्ही वारंवार सभागृहात वॉर्निंग देत असतो. पण आमच्या लेखी पत्रांना जर प्रतिसाद मिळणार नसेल तर आम्हाला पुढचे पावलं उचलायला लावू नका, त्याच्यामध्ये त्रास तुम्हाला आहे.